नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही परसेंटेज ट्रिक शिकणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. टाईप वन, क्वेश्चन वन आहे, व्हॉट इज 7% ऑफ 800? तर यालाच आपण काढण्यासाठी अशा पद्धतीने लिहू शकतो, 7% म्हणजे 7/100 आणि ऑफच्या ऐवजी घ्यायचं आहे मल्टिप्लिकेशनचं साईन आणि नंतर आहे 800, म्हणून मी ते 800 लिहून घेतले. सो आता हे 0 0 कट होतील आणि राहील फक्त 7 × 8 आणि ॲन्सर काय येईल मग, 7 × 8 = 56. यालाच इझी ट्रिकने तुम्ही अशा पद्धतीनेही काढू शकता, 7 × 8 = 56. ओके, हा पुढचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, व्हॉट इज द 5% ऑफ 700? 2.5% ऑफ 600. स्टुडंट्स, हा क्वेश्चन डेसिमल म्हणजेच पॉईंटचा आहे, तर पॉईंटचे परसेंटेज कसे काढायचे हे आपण या क्वेश्चनमधून बघणार आहोत. तर आपण आता 2.5 यालाच आपण 25/10 असं राईट करू शकतो. सो 25/10% ऑफ 600 हे झालं सिम्पल रूप या क्वेश्चनचं. तर याला सॉल्व करूयात आपण, 25/10 × 100 आणि ऑफच्या ऐवजी मल्टिप्लिकेशनचं साईन अँड पुढचं आहे 600. सो 0 0 कट होतील आणि राहील काय, 25/10 × 6. परत याला आपण 5 डिवाइड करूया, 5 × 2 = 10, 5 × 5 = 25. ओके, देन 2 × 1 = 2, 2 × 3 = 6. मग काय मिळाले आपल्याला, 5 × 3 अँड ॲन्सर इज 15. सो हा क्वेश्चन आहे मित्रांनो तुमच्यासाठी. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, 10% ऑफ 20% ऑफ 30. या ठिकाणी आपल्याला दोन वेळेस परसेंटेज काढायची आहे, हा प्रकार तिसरा होतो. सो आपण याला सिम्पली ह्या पद्धतीने लिहू शकतो, 10% म्हणजेच 10/100 ऑफच्या ऐवजी मल्टिप्लिकेशनचं साईन, देन 20% म्हणजेच 20/100 आणि परत ऑफच्या ऐवजी मल्टिप्लिकेशनचं साईन आणि पुढचा नंबर. सो सिम्पल कट करून घ्या, 0 ला 0 गेला, त्यासोबत 0 सोबत या हा 0 गेला, काय मिळाले आपल्याला, परत ह्या 0 सोबत ह्या हा 0 गेला, तर काय मिळालेले आपल्याला, 2 × 3/10 म्हणजेच काय मिळतं आहे, 6/10. यालाच आपण 6/10 आपण 0.6 असेही लिहू शकतो. तर मित्रांनो, हा पुढील क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परसेंटेज काढण्याचे वेगवेगळे प्रकार किंवा वेगवेगळ्या नंबरचे परसेंटेज कसे काढू शकतो हे बघितले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.